अतिशय देखणी आणि उच्च शिक्षित असं रूपाचं आणि बुद्धीचं उत्तम डेडली कॉम्बिनेशन असलेली भाग्यश्री लिमय आज आली आपल्या भेटीला दिलके करीबमध्ये मध्ये अवघ्या तिच्या uh, सहा वर्षाच्या करिअरमध्ये तिने तिच्या अभिनयाने आपल्याला अतिशय मोहून टाकलंय चला तर मग भेटूया भाग्यश्रीला हाय oh, wow. <laughs> <Hi. laughs> दिलके करीबमध्ये अगदी गोड गोड स्वागत आहे तुझं थँक्यू थँक्यू तुला गंमत माहितीये का मी गेली काही वर्ष तुला बघते आणि मला तुला भेटायची खूप उत्सुकता होती एक म्हणजे तुझे स्पष्ट उच्चार तुझी भाषा आणि तुझा अतिशय साधा सोप्पा सरळ आणि अगदी लोभस अभिनय काही ग वा थँक्यू मला खूप आवडतेस तू थँक्यू आणि <laughs> <laughs> मी खूप मोठी फॅन आहे या शो ची थँक यू स्पेशली माझ्या आईला इतका आनंद होणार आहे हे बघताना आणि मी ती मला इतर आर्टिस्ट चे व्हिडिओज पाठवत असते हो वाव आज पहिल्यांदा ती माझा व्हिडिओ बघेल आणि <laughs> अगं सोनू तुझ्या <laughs> तुझ्या आईचं नाव काय सॉरी अनुराधा लिमये अनुराधा ताई हा एपिसोड तुम्हाला अर्पण <laughs> कारण तुम्ही दिलके करीबच्या खूप मोठ्या फॅन आहात आणि तू जर का एपिसोड बघितले असशील तर तुला माहितीच असेल ऑफकोर्स की भरपूर गिफ्ट देऊन तुझं सगळं आहेच इकडे तुझं स्वागत करणार आहोत आणि मग आपण गप्पाना सुरुवात करूया ओके okay? आपली एक नवीन मैत्रिणी बरं का तिचं नाव आहे तारिणी आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे स्टारिनी क्रिएशन तिने wow. okay? अतिशय सुंदर हा बुके बनवला आहे पण तुला माहिती आहे का हा पेपरचा बनलेला आहे माय गॉड खूप सुंदर आहे ना हो हॅट्स ऑफ खूप मस्त आहे हे hey, गुलाब तर अशक्य रिअल दिस इज व्हेरी ब्युटिफुल थँक्यू सो मच तिनेच तुझ्यासाठी हे इयरिंग्स पाठवलेत हे खूपच हे सुद्धा पेपरचे आहेत थँक्यू थँक्यू सो मच आणि हे मॅगनेट्स आहेत हेही पेपरचे आहेत मिनियन आणि कॅट हे कॅट खूपच मला आवडलेलं आहे खूपच गोड आहेत तारिणी दिस इज टॅलेंट ह्या माय गॉड थँक्यू आणि हे सुद्धा क्राफ्ट ही कला इतकी अवघड आहे ह्याला काय म्हणतात खूप बारीक काम आहे अगदी थँक्यू सो मच थँक्यू लवड इट आपली आणखीन एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची आणि तिने एक आयुष्य अनेक प्रवास हे अतिशय गोड पुस्तक लिहिलं आहे मी हे स्वतः वाचलं आहे आणि माझ्या आयुष्यात या पुस्तकाचा मला खूप उपयोग होतो आहे ती स्वतः हिलर आहे <laughs> आणि ती रेकी स्वतः करते शिकवते वा <laughs> मला बहुतेक गरज होतीच अशा एका पुस्तकाची <laughs> थँक्यू सो मच मी वाचेन नक्की वाचेन डॉक्टर पल्लवी नावाची एक मैत्रीण आहे आपली आणि ती दिलकेकरीबरोबर नुकतीच जोडली गेली आहे ती आहे आयुर्वेदिक डॉक्टर आणि तिने तुला हे गिफ्ट कूपन पाठवलं हो आहे वाव wow. ती आधी तुझ्याबरोबर कन्सल्टेशन करेल इतर व्हिडिओ कॉल किंवा फोन कॉलनी आणि ती स्पेशलाइज करते अरोमा ऑइल्समध्ये सो so, अरोमाची ही थेरपी ती देते आणि ती बेसिकली तुझ्या हेल्थबद्दल तुला विचारून घेईल किंवा काही टेस्ट करायला सांगेल आणि मग तुझी थेरपी चालू करेल अमेझिंग हे पण खूप नीडेड होतं <laughs> सगळ्या गरजेच्या गोष्टी मला इकडे आणि डॉक्टर पल्वीचं मला एक खूप आवडतं की ती तुझ्या घराच्या कम्फर्टमध्ये येऊन ती सगळे ट्रीटमेंट्स करते अरे वा अमेझिंग नाही व्हेरी नाईस डॉक्टर पल्वी थँक्यू सो मच येस थँक्यू थँक्यू सो मच नेहा मुंजे नावाची आपली एक मैत्रीण आहे आणि ती हँड पेंटेड सारीज दुपट्टे वगैरे असे बनवते तिने तुझ्यासाठी एक मस्त दुपट्टा पाठवला आहे आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे आर्टिस्टिका फ्रीक छान आहे ओ माय गॉड खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे वाव थँक्यू अरे खूपच स्पेशल गिफ्ट मिळत आहेत मला आम्ही करू का नाहीच <laughs> ओके थँक्यू हे तर अतिशय सुंदर आहे म्हणजे ज्या गोष्टी मला अ... ज्या आर्ट मधल्या जमत नाहीत ते सगळे गिफ्ट्स मिळाले तुम्हाला मला क्राफ्ट जमत नाही मला पेंटिंग जमत पण आवडतं <laughs> जे जमत नाही त्यांचं कौतुक तर खूपच असतं आपल्याला ते अशक्य वाटतं आपल्यासाठी भाग्यश्री <laughs> हे एक स्पेशल गिफ्ट आहे तुझ्यासाठी भरकूर परिवार संस्था या एनजीओ नी Uh, काही दिव्यांग मुलींनी हे सगळे गिफ्ट गिफ्ट आर्टिकल्स बनवले आहेत आणि ते इतके सुंदर आहेत ही संस्था आहे नाशिकला ओके okay. हा कंदील आहे अगं हा बघ ऐक हा हाताने बनवलाय त्यांनी किती सुंदर, ना। Aiga, सुंदर आहे ना ऐक हे खूप सुंदर आहे हे माझ्या घरी लावेत आणि हे तोरण बघ ना करत आहे काय वाव खरच खूप सुंदर आहे खूप सुंदर वाव आई <laughs> गो थैंक यू थैंक यू।, यू सो मच नक्की लाव घरी टू गुड हो आणि फोटो काढून आपण त्यांना पाठवून देऊया हा लगेच मी घरी आता एक छान सेंटर जागा शोधेन आणि हे पण ला थँक्यू सो मच खणाच आहे हा ना आपले आणखीन <laughs> <useful. laughs> एक मित्र आहेत निशांत आवळे आणि त्यांचा चेरीपिक नावाचा ब्रँड आहे त्यांनी तुझ्यासाठी ही मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे परफेक्ट खूप युजफुल आणि एक पर्सनलाइज्ड त्या बॅगेसाठी टॅग सुद्धा आहे थँक्यू ना गुड आजचा माझा दिवस सार्थकही लागला खूपच सुंदर वस्तू मिळाल्यात मला थँक्यू थँक्यू सो मच या गोष्टी ठरवून घेत नाही टॅग वगैरे आपल्याच नावाचा आपण कधी करू आहे निशांत थँक्यू सो मच आणि सो थॉटफुल तुला गंमत माहिती आहे का निशांतनी ही बॅग त्यांची स्पेशालिटी आहे आणि ह्या बॅगेवर पस्तीस टक्के ऑफ ठेवलं आहे आपल्या सगळ्या दिलके करीबच्या प्रेक्षकांसाठी ग्रेट सुरुवात करूया बरं मी आत्ता तुझ्याशी बोलताना सुद्धा सांगितलं तुला की एवढे छान तुझे उच्चार आहेत तुझी भाषा एवढी छान आहे तू यावर काम केलंयस की लहानपणापासूनच भाषेचे संस्कार झालेत तुझ्यावर लहानपणापासूनच म्हणू शकते मी काय सांगशील त्याबद्दल मी खर तर होते कॉन्व्हेंटला पण माझी आई मुख्याध्यापिका होती नुमवीला बर सोलापूरच्या त्यामुळे मी शाळा सुटली की तिच्या शाळेत जायचे कारण तिची शाळा साडेचार पर्यंत वगैरे सुटायची माझी लवकर झाल्या झाल्या तिच्या शाळेत जाऊन तिच्या त्या शाळेतल्या मुलांबरोबर मी पसायदान गायचे त्यांच्या माईकवर <coughs> आणि एक म्हणजे एक स्पेशल ट्रीटमेंट पण असायची की मुख्याध्यापिकांची मुलगी आली आहे स्कूलमध्ये तर सगळेच मला खूप छान अगदी ट्रीट करायचे त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून मे बी संस्कृत किंवा मराठी ह्याचे जास्त संस्कार झाले माझ्यावर इवन आई सुद्धा लहानपणापासून फक्त मी मराठी राईन्स जरी स्कूलमध्ये इंग्लिश असलं तरी घरी येऊन आता कसं झालंय मुलांचं की मी बघते की इतकं कॉमन झालंय की घरी सुद्धा इंग्लिशच बोलता म्हणजे पेरेंट्सना सुद्धा सांगितलेलं असतं की तुम्ही घरी इंग्लिशमध्येच कम्युनिकेट केलं पाहिजे पण हे माझं मत आहे आणि इट्स प्रूव्हन ऑल्सो की आपल्या ज्या भाषा आहेत संस्कृत बेस्ड जेव्हा आपली जीभ टाळूला लागते न म्हणतो आपण आपले जे उच्चार आहेत त्याने बुद्धी आणखी तल्लक होते असंही मी इट्स प्रूव्हन आणि हे खूप लोकांकडून मी ऐकलेलं आहे सो मल्याळम म्हणा किंवा आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत सो त्यांचा उच्चार केला पाहिजे घरी सुद्धा काल प्रमोट करतायत इंग्लिशच बोललं पाहिजे आय डोंट अंडरस्टँड नाही पण मी तुला सिरियल्समध्ये सुद्धा बघते आणि मी ऐकून सुद्धा होते आत्तापर्यंत की तू तुझ्या तु उच्चारांसाठी आणि भाषेसाठी खूप प्रसिद्ध आहेस थँक्यू <laughs> <you, thank> <laughs> so, ही तुझी दुसरी सिरियल आहे ना गं oh, हो आत्ता जी चालू आहे बॉस माझी लाडाची पण तुला लहानपणापासून अभिनय करायचा होता अभिनय सच नाही पण मला आर्ट्सकडे खूप इन्क्लाइंड होते मी शाळेत डान्सेस वगैरे पण नाटक ॲस सच केलं नव्हतं मी कारण आर्ट्स जरी मला आवडत असलं तरी माझं खूपसं इन्क्लिनेशन अभ्यासाकडे होतं मुख्याध्यापिकाच घरी असल्यावरती आणखी काय होणार पण येस म्हणजे आई अगेन मी तिच्या शाळेत जायचंय ती नाटकं बसवायची मग राज्यस्तरीय नाटक वगैरे तिची व्हायची पण मी कधी पार्टिसिपेट असंच केलं नव्हतं पण लांबून बसून मी बघितलेलं की ती नाटकं बसवते किंवा ती मुलं काय काय करतायत तेव्हा वाटायचं की खूप सोपं आहे पण आईला विश्वास नव्हता की मी काही करू शकत त्यामुळे असं काही तेव्हा ऍक्टिंगच करायचं असं नव्हतं पण डान्सेस मात्र मी खूप करायचे अच्छा डान्स खूप आवडायचा मला तू शिकली आहेस का कथ्थकच्या तीन परीक्षा झाल्या होत्या माझ्या शाळेत ब मग त्यानंतर सुटला तो बरं बर पण येस मग एक खूप गमतीची गोष्ट आहे एकदा फक्त थॉट आला होता माझ्या डोक्यात की ऍक्टिंग केलं पाहिजे कारण आधी टी व्हीवरती जेव्हा ऍक्ट्रेसेस पटापट ड्रेस चेंज करून यायच्या एका गाण्यात मला ते खूप अवघड वाटायचं आता इथे होती मग कधी चेंज केलं आणि ते गातायत सुद्धा म्हणजे आपल्याला गाणं सुद्धा यावं लागतं की ऑन द स्पॉट त्या दोघांना सेम गाणं सुचतंय oh. दोघही सेम स्टेपवर डान्स करतात हे किती अवघड आहे आणि मी बाबांना सांगत बाबा हे खूप डिफिकल्ट आहे पटकन ड्रेस चेंज त्यासाठी मला नव्हतं व्हायचं ऍक्टर ऍक्च्युली बिकॉज दॅट ते मला इम्पॉसिबल वाटायचं की हे कसं करू शकेल <laughs> किती वर्षाची <और> होतीस तू फर्स्ट स्टँडर्ड असेल अच्छा <laughs> तेव्हा मला बाबांनी फार काही लक्ष दिलं नाही माझ्या बोलण्याकडे पण माझा जो काका होता मुंबईला असायचा त्याची बायको काकू सो so, uh, त्या सगळ्यांना खूपसं माहिती होतं या hmm. इंडस्ट्री बद्दल hmm. आणि मला कोणीतरी तेव्हा माझ्या नातेवाईकांपैकीच सांगितलं होतं की हे असं नसतं hmm. ते कट करतात ते जातात hmm. चेंज करून येतात गाणं वेगळंच कोणीतरी गात अरे इझी आहे मग मला माहिती मला हेच करायचं म्हणजे खूप इझी आहे सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द थॉट्स असं मला वाटलं असेल खूप मनापासून की मला मग इथे आल्यानंतर म्हणजे इंडस्ट्रीत आल्यानंतर तरीच तुला वाटलं की इझी आहे नाही नाही पेशन्सचा खूप मोठा भाग आहे याच्यात एकतर म्हणजे माझा सगळ्यात मोठा रोल किंवा पहिला मोठा जॉब म्हटलं तर सिरियलच होती <laughs> आणि ती कॉन्सेप्ट मला माहिती नव्हती की सॅटर्डे संडे आपल्याला कळत नाही <laughs> येऊन <उन्हें> गेलेला <laughs> आज कुठला वार आहे मला माहिती आहे जरी <laughs> मला मला घरचे जेव्हा सांगतात अगं तू बुधवारी येस का किंवा गुरुवारी आहेस का म्हटलं एक मिनिट तारीख सांगा exactly. मला मला वार नाही कळत मला तारखा कळतात <laughs> लोकांच्या पोस्ट बघते मी वीकेंड ओके म्हणजे आज अच्छा मग अच्छा सॅटरडे आहे असं होतं आपल्याला आणि मला सगळ्यात राग देत होते हॅपी संडे हॅव अ नाईस oh. संडे हॅव अ रिलॅक्सिंग संडे वगैरे <laughs> पोस्ट पाठवतात ना सकाळ सकाळ आपण साडेसहा तिथे पोहचलेलो असतो आणि ऑलरेडी शूटिंग चालू झालेलं असतं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी आणि मी एकतर जॉब करून आले होते तर मला आय टी कंपनी असल्यामुळे सॅटर्डे संडे सुट्टी असायची मला काही महिने तर मी खूप फ्रस्ट्रेटेड होते की मी हे सोडते आणि मी पुन्हा माझ्या माझ्या जॉबला जाते ऍटलीस्ट सॅटर्डे संडे तरी मिळेल मला तू आहेस ना मी एमसीए केलं मास्टर्स ऍप्लिकेशन अच्छा ओके ओके सो हो खूप डिफिकल्ट होतं म्हणजे शेड्युल वाईज मला काम आवडायचं पण जेव्हा त्या कामाचं ते काम राहत नाही जेव्हा ती आवड जी आपल्याला असते म्हणून जेव्हा ते, जे ते इतकं हेक्टिक होऊन जातं ते कामापेक्षा जास्त त्याचा त्रास व्हायला लागतो त्या शेड्युलचा जे अजूनही मला वाटतं की कुठेतरी चेंज व्हावं म्हणजे ज्या पद्धतीने आपण काम करतो विकली ऑफ येस हा एक खूप गरजेचं ऑफ गरजेचं आहे निदान आपण फ्रेश दिसण्यासाठी आपण एक रिज्युबिनेट होण्यासाठी आणि पुन्हा एकदा म्हणजे एक सुट्टी जरी आठवड्यातली मिळाली तरी आपण पुन्हा फ्रेश होऊन exactly. पुन्हा नव्याने काम सुरू करू शकतो एक्झॅक्टली ते खूप होणं गरजेचं आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये <laughs> <कराएं, कराएं। laughs> तू मुंबई पुण्याची नाही तू सोलापूरची ना हो मी सोलापूरची प्रॉपर तुझं लहानपण बालपण कसं होतं आई वडील काय करायचं आणि तुम्ही भावंड किती माझा एक भाऊ हाँ. तेरा वर्ष मोठा आहे माझ्यापेक्षा तो बँगलोरला असतो त्यात तो सेटल्ड आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये माझे बाबा एम आय डी सी मध्ये होते मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि आई मुख्याध्यापिका माझा दादा मी प्रायमरी स्कूल मध्ये असतानाच बाहेर गेला शिक्षणासाठी अच्छा त्यामुळे मी एकुलती एक असल्यासारखी सो so, आई बाबा मी अगदी माझ्या सिबलिंग सारखं ट्रीट केलेलं hmm. आहे त्यांना खूप माझे फ्रेंड्स आहेत खूप सुंदर माझ्या आयुष्यात गोष्ट घडली तेव्हा म्हणजे सोलापुरात मी आधी जी कॉन्व्हेंट स्कूल होती huh? ती चौथीत मी सोडली आणि पाचवी पासून एका इंग्लिश मिडियम मध्ये गेले बर जी नवीन सुरू झाली होती बर आणि जस्ट आम्ही त्या ते, स्कूलचं सेकंड से बॅच होतो सो so, आमच्या क्लासमध्ये अठ्ठावीस मुलं फक्त बरं आणि आमच्या पुढचा एकच वर्ग त्यामुळे एका फ्लोअरची ती शाळा बरं आणि इतकी नवीन कॉन्सेप्ट होती तेव्हा की बॅग्स नाहीत एकतर आम्हा सगळ्यांना लॉकर्स होते अच्छा सो so, बुक्स तिथेच ठेवायचंय स्कूलला येताना फक्त एक वॉटर बॉटल घेऊन यायची आणि शाळेचं टायमिंग होतं नाईन टू सिक्स आणि नाईन टू सिक्स मध्ये फोर थर्टी टू सिक्स हा hmm. कम्पल्सरी प्लेइंग पिरियड असायचा oh. सो त्याच्यामध्ये मग मुलांना कंपल्सरी ऍक्टिव्हिटीज घ्यायला लावायचं की uh -huh. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही आर्ट्स मधून एक गोष्ट घेतली <coughs> पाहिजे स्पोर्ट्स मधली एक गोष्ट केली पाहिजे मग माझं अबॅकस माझ्या स्कूल मध्ये झालं कथक पण माझं स्कूल मध्ये झालं मी व्हॉलीबॉल केलं मार्शल सिकाई केलं हे सगळं माझं स्कूलमुळे झालेलं आहे आणि त्या शाळेला मी नेहमी सांगते की मा, जे काही क्रेडिट आहे माझ्या कॉन्फिडन्सचं किंवा मा, मी काही करू शकते हा जो कॉन्फिडन्स दिलाय तो माझ्या शाळेने दिलेला तू काय नाव म्हणाली शाळेचं इंडियन मॉडेल स्कूल बर बर सो so, ती अतिशय नवीन कॉन्सेप्ट <coughs> असलेली ती शाळा होती आमची मेस होती मग जिथे आम्ही जरी इंग्लिश मीडियम असली तरी आम्ही uh, मांड्या घालून खाली बसायचो मावशाहून आम्हाला ताटात वाढायचं पंग प्रॉपर पंगत मग कवल व्हायचं जेवणाच्या आधी सो इतके आपले मराठी संस्कार होते त्या शाळेत एक जे डिस्कनेक्ट झाले होते मी माझ्या आधीच्या शाळेमुळे आपल्या संस्कारांना म्हणा किंवा आणखी एक की माझ्या आई बाबांचं वय जास्त म्हणजे माझ्या इतर फ्रेंड्स पेक्षा सो त्या हा कॉन्व्हेंट मध्ये असताना मला इम्पॉर्टन्सच कळायचं नाही की आई काय आहे किंवा बाबा काय आहे मी नेहमी कम्पेअर करायचं की इतर माझ्या फ्रेंड्सचे आई बाबा किती यंग आहेत ते जीन्स घालतात हे ते मग मी आईला बाबांना बाबांना तरी येऊ द्यायचे शाळेत कारण बाबा इंग्लिश बोलायचे पण आईला मी फिरकूही द्यायचं नाही शाळेपाशी आणि जेव्हा मी ही शाळा जॉईन केली सोलापुरात लिमयबाई म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे अजूनही मला लिमयबाईंची मुलगी म्हणूनच ओळख वाजवला बरं सो या शाळेत गेल्यावर जेव्हा फर्स्ट टाइम माझ्या टीचर्सना माझी आई माहिती होती मला मा तेव्हा कळलं की ओके माझी आई काहीतरी ग्रेट आहे आणि जे काही नोशन होतं किंवा फालतू गोष्टींमध्ये जे मी अडकले होते आधी मी खूप मच झाले या शाळेत एक आई आल्यावरती एक वेगळंच माझ्या टीचर्स माझ्याबद्दल म्हणा किंवा तिला जो रिस्पेक्ट देत द्यायच हे सगळं मी आधी कधी नोटीस केलंच नव्हतं आणि घरच्यांशी मी जास्त कनेक्ट झाले या शाळेमुळे वा आणि खूप व्हॅल्यूज कळल्या मला त्यामुळे द होल क्रेडिट इज पण शेवटी संस्कार किती महत्वाचे असतात ना ग <laughs> तुम्ही कुण, कुण, बरोबर राहताय आहे तुमचं मित्रमंडळ काय याच्यावरती खूप डिपेंड करत झालेली आहे मग तू ठरवू कशी शकलीस की मला अभिनयात करिअर करायचंय <laughs> सो मी डान्स करायचं हे मी प्रायमरी स्कूलचं खूप सांगितलं चा की तेव्हा सुद्धा मला त्या शाळेत होतं की डान्ससाठी मलाच आहे आधी इकडे सुद्धा कथ्थक आणि वेस्टर्न डान्स जे गॅदरिंगमध्ये असायचं मग त्याच्यात सगळे टीचर्सकडून यायचं की भाग्यश्री युअर एक्सप्रेशन्स युअर एक्सप्रेशन्स मग मला सेंटरमध्ये ठेवायचं तेव्हा एक माहिती होतं की ओके काहीतरी आहे की एक्सप्रेशन्स म्हणत आहेत तर एक्सप्रेसिव्ह डोळे वगैरे वगैरे पण तेव्हा मला एवढं काही तर कॉन्फिडन्स नव्हता कारण मुंबई इतकं दूर होता आमच्यासाठी ऍक्टिंग वगैरे सगळं फक्त टी व्ही पुरतं किंवा सिनेमा हॉल पुरतच होतं फार काही आम्हाला एक्सपोजर नव्हतं आता मला असं जाणवतंय की तुझे एक्सप्रेशन किंवा तू जे काही करती असते तुला जाणवत नव्हतं पण इतरांना जाणवत होते हो पण ते इम्पॉसिबल असल्यासारखं होतं म्हणजे लहानपणापासून जे लोक ठरवतात की हेच व्हायचंय आय गेस ते पुण्या मुंबईच्या लोकांना लवकर कळत खरोखर त्यांना माहिती असेल की मी ऍक्टर होऊ शकते पण हे आमच्यासाठी इतकं दूरचं की ऍक्टर आपण होऊ शकतो हुँ। हे बिलीफच नव्हतं आपण तिथपर्यंत पोहचू शकू म्हणजे ते कधी जरी एक्सप्रेशन चांगले असले तरी ऍक्टर आपण होऊ शकू म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करू शकू जिथे आपल्याला पैसे मिळतील इतकं काही आम्हाला तसं काही सांगितलंही मै जे प्रोत्साहन असतं इकडे किंवा इथे आपण रोडवरती पण शूटिंग बघतो इतकं एक्सपोजर आहे की रिचेबल आहे आपल्या डिस्टन्स मध्ये आहे जे लहान मुलांना इकडे माहिती असत की वी कॅन रीच दे पण आमच्यासाठी ते इतकं दूरचं होतं की कधी असं ऍक्टिंग मध्ये करिअर होईल वाटलं नव्हतं सो नेहमी मी मॅक्स टू मॅक्स एअर होस्टेस विचार केला की मी एअर होस्टेस होऊ शकते पण नंतर मी जेव्हा ठरवलं की आता जॉब सोडायचा आणि हे करायचंय दॅट वॉज वेन एकतर मी सिम्बायसिसमध्ये असताना एमसीए शिकत असताना श्रावण क्वीन जिंकले होते ते ऍक्सिडेंटली दोन हजार चौदा हो ओके सो दोन हजार चौदाला ला शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि बाबांचा फोन आला मला mm -hmm. की uh, त्यांनी वाचलं पेपरमध्ये mm -hmm. की जाऊन भर आज लास्ट डेट आहे बघ आणि माझ्या घरात जिथे राहायचे पुण्यात तिथून अगदी जवळ होतं टाइम्स ऑफ इंडियाचं मी मॉडेल कॉलनीत राहायचे त्यांचं एफ सी होतं सो मी गेले आणि ते सुद्धा अगदी लास्ट आवर गेले होते सात वाजता त्यांचं ऑफिस बंद होतं मी साडेसहा ला पोहोचले होते तुला बाबाने सांगितलं पण तुला इच्छा होती इच्छा होती माझी पण माझं कॉलेज खूप हेक्टिक होत आणि मास्टर्स म्हणजे इट्स नॉट अ जोक ज्या कॉलेजमध्ये मी होते म्हणजे सिम्बायसिस जरी इतर ठिकाणी आपल्याला वाटत असलं की आर्ट्स या ब्रांचमध्ये म्हणा किंवा ग्राफिक्स डिझाईन त्यांचे खूप सारे ब्रांचेस आहेत तिकडे कल्चरल ॲक्टिव्हिटीज खूप व्हायच्या पण आमचं जे आय टीचं सिम्बायसिस कॉलेज होतं ब्रांच होती hmm. तिकडे आम्हाला काही कळायचंही नाही की कुठले hmm. प्रोग्राम्स होऊन गेले काय आम्ही दिवसभर रात्रीपर्यंत लॅबमध्ये असायचो oh. uh, खूपच डिफिकल्ट पोर्शन uh, होता त्याचा आणि त्याच्यातून मला एवढं माहिती होतं की एक आठवडा या श्रावण क्वीनला द्यावा लागतो hmm. ग्रुमिंगसाठी वगैरे hmm. पण ते कसं पॉसिबल होणार बिकॉज आमचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असायचं hmm. माझ्या एक्झाम्स असायच्या एव्हरी ऑल्टरनेट डे आम्हाला दोन सब्जेक्टच्या एक्झामचा सा व्हायच्या तर मग त्या कशा मी मिस करणार आणि त्या मिस केल्या तर मग त्याचे काउंट व्हायचे युनिट टेस्टमध्ये मग ते सगळंच बोंबललं <laughs> तरी मग ते एक आठवड्याला पुन्हा त्या एक आठवड्याला पोहोचायला तुम्हाला आधी एलिमिनेशन थ्रू जावं लागतं ठीक आहे ना मग मा, एलिमिनेशन मध्ये देऊन बघूया काय एवढं होतं की ती उत्तरं वगैरे मला द्यायला जमली तिकडे आणि मी त्या टॉप फिफ्टीन मध्ये गेले एक मजेशीर गोष्ट की तेव्हा एक फिलिंग येतं ना आपल्याला की मे बी आपण हे जिंकू अच्छा ते फर्स्ट डेच मला कळलं oh. बिकॉज आम्ही um, सिलेक्ट झालेलो असताना मला खूप टेन्शन आलं होतं की एक आठवडा माझ्या एक्झामचं काय होणार यू वोंट बिलीव्ह मला त्याच दिवशी फोन आला माझ्या फ्रेंड्सचा की यू डोंट हाफ टू वरी hmm. एका आठवड्याच्या एक्झाम्स कॅन्सल झाल्या आहेत बिकॉज आमच्या आमची oh. जी सेंट्रल सिस्टिम होती तीच फेल झाली इट डाऊन एम्बायसिस ची एंटायर सिस्टिम डाउन सो आमच्या सगळ्या ऑनलाइन मध्ये सगळं शिक्षण आलं कसं आणि तेव्हा मला फर्स्ट टाइम वाटलं मनापासून एका क्षणात आपल्याला माहिती असतं हे होणार हे जिंकणार त्याशिवाय एवढं म्हणजे इतकी मोठी योजना हो 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 <laughs> <laughs> ते जिंकल्यावरती मी पुन्हा काही आर्ट्स मध्ये केलंच नाही माझी डिग्री कम्प्लीट केली माझं कॅम्पस सिलेक्शन झालं क्यू डी फोर्टी टू माझी कंपनी होती वेमानगर मध्ये सो मी तिकडे जॉब केला आणि माझ्या कंपनीच्या फेस्ट साठी आम्ही इकडे आय आय टी बॉम्बे मध्ये आलो होतो सगळे एम्प्लॉईज आणि आम्ही एक फ्लॅश मॉब असतो ना तुम्ही मी आणि डान्स करायला लागतं क्राऊड मध्ये सो आमच्या कंपनीने ते केलं होतं त्या फेस्ट साठी म्हणून तेव्हा सुद्धा सगळे आणि फॉरेन डेलिगेट्स होते सो त्यांनी इंडियन गोष्टी पहिल्यांदा बघितल्या होत्या त्यात मला त्या लोकांनी येऊन म्हटलं की सो गुड युअर एक्सप्रेशन सो गुड मी म्हटलं दॅट इज इट आता खूप झालं आता मला ट्राय केलं पाहिजे काय होत बर सो आय गेस माझी ती कंपनी पण त्याला पण मी क्रेडिट देते बिकॉज माझी जी प्रोजेक्ट मॅनेजर होती राखी सगळेच माझ्याबरोबर जे काम करायचं त्या सगळ्यांनी मला मोटिवेट केलं की तुझा आणि मी रेझिग्नेशन दिलं माझी एच आर जिने माझा इंटरव्ह्यू घेतला होता खुशबू तिचं नाव तिने इंटरव्ह्यू घेतानाच म्हटलं होतं की ओके करेक्युलम इज फाईन पण तुझे इतर ऍक्टिव्हिटीज पण खूप आहेत सो वुड यू एवर कन्सिडर दॅट ओवर दिस आणि तेव्हा मी तिला फुल कॉन्फिडन्स नो हे सगळं माझं साईड थिंग आहे हे दिस इज नॉट द मेन थिंग वगैरे वगैरे सांगितलं आणि मी तिलाच रेझिग्नेशन द्यायला गेले की आय टू गो एड ट्राय लव्ह आय न्यू दिस आय न्यू डू समथिंग एल्स सो ते झालं आणि त्या सगळ्यांनी पण खूप मोटिवेट केलं so, मग मी जे काही सेविंग होते माझ्या जॉब मधले ते मी एक वर्ष इकडे ट्राय करायचं म्हणून टू थाउजंड सिक्सटीन मध्ये आले बर मुंबईत बर आणि मग थँकफुली माय गॉड ग्रेस ऑडिशन देत गेले आणि पहिली ऍड केली माझ्याची मी तनिष्क अच्छा रमेश भाटकर माझे बाबा होते त्यात बरं तो माझा पहिला प्रोजेक्ट होता मग ची ऍड केली आणि लगेच मग अच्छा so, आणि पहिला एक्सपिरियन्स कसा होता ग टू गुड पहिलीच आठ तनिष्क आणि मुकेश ठाबरा कास्टिंग हे तर मी फेसबुक पोस्ट वाचून गेले होते की अशी अशी ऑडिशन आहे ती सुद्धा मजेशीर होती की जेव्हा गोष्टी घडायच्या असतात तेव्हा खरंच मग मी इतकं डेस्टिनी मध्ये बिलीव्ह करते की Uh, मी ती पोस्ट वाचली होती आरामनगरमध्ये ऑडिशन होती mm. मी गेले मग त्यांनी मला हकललं गेटवरून नॉट फिट म्हणून बिकॉज तेव्हा आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर असेन मी आणि त्यांना थोडी मोठी दिसणारी मुलगी हवी होती बिकॉज इट वॉज अ मॅरेज सिक्वेन्स आणि मी जे ड्रेसिंग केलं होतं त्या दिवशी खूपच बालिश वाटत होते मी ओस्त oh, <laughs> मी त्यांना कन्व्हिन्स करते ना मी मोठी दिसू शकते ट्रस्ट मी मी खूप मोठी दिसू शकते दुसऱ्या दिवशी पण ऑडिशन होती मग ते म्हणाले फिर घागरा चोली कॅरी करणार कल हुँ. कल भी और एक दिन ऑडिशन होगा इस टाइम पे आ जाना मग आता घागरा चोली घ्यायची सो मी खूप पैसे वाचवायचे मा ते माझं सेव्हिंग किती असणार आणि मला ते पुरवायचं होतं माहिती नव्हतं की मला जॉब मिळेल की नाही सो आ, रेंट कुठे मिळतं रेंटने कपडे कुठे खालतात मग मी मुंबईत पासून सुरुवात मी तिकडे गेले पाचशे रुपये त्या घागरा चोलीचं रेंट होत आणि oh. पाचशे रुपये तेव्हा माझ्यासाठी खूप होते मी दहा दहा रुपये सुद्धा वाचवायला चालत वगैरे हो जायचे काही डिस्टन्स सो मग त्या ड्रेसचं रेंट होतं पाचशे रुपये मग hmm. मी घरी फोन केला आईला hmm. फाय हंड्रेड रुपीज रेंट आहे आई बाबांना पण खूपच होतं ते <laughs> की एस्पेशली आता एवढे पाचशे घातल्यावर त्याचं रिटर्न काही आहे का कारण ही ऑडिशन आहे तुम्हाला मिळणार की नाही माहिती नाही पण तरी मी खूप मनापासून ते पैसे देताना देवाला प्रार्थना केली याच काहीतरी रिटर्न येऊ दे mm -hmm. तो घागरा चोली घेऊन गेली आणि mm -hmm. ते झालं सिलेक्शन मी किती नाचली ते झाल्यावर की माय गॉड फायनली वाव सो दॅट वॉज माय फर्स्ट जॉब मस्त मस्त आणि आत्ता कसं वाटतं ग तुला आता तुझी दुसरी सिरियल चालू आहे आणि तू छान एस्टॅब्लिश्ड आहेस आत्ता काम सुंदर करतीयस म्हणजे लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन पोचली आहेस आणि आवडतेस सगळ्यांना आत्ता कसं वाटतंय ड्रीम कम ट्रूच वाटतं बिकॉज ह्या सगळ्या लोकांना तुम्हालासुद्धा मी फक्त टी व्हीवरच पाहिलं होतं आणि आय साई साईड हे इतकं अनरिचेबल होतं आमच्यासाठी की इच्छा सुद्धा करणं व्हॅलिड नव्हतं की mm -hmm. पोचणारच नाही ती इच्छा सुद्धा यायची नाही आमच्या डोक्यात की आम्ही इकडे जाऊ तर अशा लोकांना भेटणं त्यांच्याबरोबर काम करणं खूपच ग्रेट आहे आणि एव्हरी डे आय थँक गॉड बिकॉज हे अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी पण ॲट द सेम टाइम काम करायला लागल्यावर कळलं की वी आर ऑल ह्युमन्स ॲट दी एंड जे आमच्यासाठी हे दूरचं जग होतं mm -hmm. हे दूरचे लोक होते mm -hmm. ॲट दी एंड हे सगळे ह्युमन्सच आहेत सो एक uh, एक गोष्ट काम करायला लागल्यावर वेगळी झाली की स्टार स्ट्रक होणं किंवा oh. हो हे आहेत ते कंप्लीटली माझं बंद झालं बिकॉज एका बेसिक लेवलवर मी पोहोचले की सगळे आपण ह्युमन्सच hmm. आहोत आणि सगळ्यांचं आयुष्य बघितल्यावर कळलं की इट्स वन अँड द सेम सो नो मॅटर तुम्ही कुठल्याही लेव्हलवर असा तुम्ही काहीही करत असा काम छान उत्तम करताय सो दॅट इज गुड बट त्या पलीकडे मी लोकांना बघणं माझं बंद झालं ऑटोमॅटिकली मी काही ठरवलं नाही सो दॅट इज अ गुड चेंज सो कोणी असू दे मग आपल्याहून कुठल्या छोट्या लेवलचं काम करणारही असू दे किंवा खूप मोठ मला काहीच फरक पडत नाही आय ऑल्सो बिकॉज आपल्या समोर येऊ दे पण तुझ्या पहिल्याच सुकन्याताई बरोबर काम केलं असतं सुकन्या मोने yes. आणि आता रोहिणीताई रोहिणी हटंगडींबरोबर काम करतेस तुला खूप काही शिकायला मिळालं असेल ना या ला दोघींकडून खूप हो, खूप हो. म्हणजे फक्त दोघीच नाही इतर आपले सहकलाकार आहेत त्यांच्याकडून सुद्धा पण एस्पेशली ही जी दोन मोठी नावं आहेत यांच्याकडून काय शिकायला मिळालं सुकन्या ताईंचा आधी मी बोलते तेव्हा अगदीच नवी होते मी आणि मला काहीच म्हणजे आता ओएस ओएस म्हणजे काय किंवा मा कॅमेरा मागे लागलाय अच्छा माझं मग मा काहीच दिसणार नाही आहे इथपासून तयारी होती माझी की काहीच 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 माहिती नव्हतं आणि ॲट दॅट टाईम एवढ्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर इव्हन अतिशय ती चिन्मय उदगीरकर सगळेच सगळीच मोठी नावं होती फक्त मी एकटी होते त्या अख्ख्या सेटवरती जिने काही काम केलेलं नव्हतं पण सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि जो काही ठेहराव आहे म्हणजे मला सुकन्या त्यांना बघून कळायचं की हे, हे काहीतरी या वेगळं करतात आणि डोळे यांचे खूप बोलतात सगळे म्हणायचं शिक, त्यांच्यासारखं शिकायला पाहिजे आई मला म्हणायची त्यांचं शिक सोनू पण तुझं काय करतात बोलतात थँक्यू हे तुला खूप जणांनी सांगितलं असेल ना सो oh. <laughs> <laughs> so मी mm, पण एक्झॅक्टली काय त्यांचं कसं शिकायचं हे मला कळायचं नाही जरी मी बघितलं तरी ते मी अप्लाय कसं करू किंवा काय केल्यावर मी ते शिक शिकेन बरोबर ही प्रोसेस मला माहिती नव्हती की काय एक्झॅक्टली त्यांचं शिकलं पाहिजे So, सो hmm. uh, hmm. uh, hmm. hmm. so, ते शिकवणारे माझे एक डिरेक्टर होते शैलेश शिरसेकर खूप कमी काळ होते ते आमच्या सिरियलमध्ये बट ही ऍक्च्युली टॉट मी की ठेहराव काय आहे जेव्हा आपण डायलॉग्स बोलतो मागे म्युझिक सकट तुम्ही कसं ते इमॅजिन करून बोललं पाहिजे बिकॉज आपल्या बॅकग्राऊंडला म्युझिक प्ले होणार आहे त्या लयीने तुमचे ते डायलॉग येणं किंवा तो ठेहराव जो आहे तो सगळा त्यांनी सांगितला आणि त्यांनी सांगितल्यावर मी त्यांमध्ये बघितलं आणि म्हटलं ओ माय गॉड या एक्झॅक्ट सेम गोष्ट करतात मग मला कळलं ओके हे केलं पाहिजे सो कॉपी नाही म्हणता येणार पण फुल क्रेडिट्स की mm. मी जे काही शिकले हे सुकन्या ताई आणि माझे ते डिरेक्टर यांच्यामुळे mm. मी जे काही शिकले ते शिकले की कॅमेरा mm. समोरचं ऍक्टिंग काय चिनू सुद्धा उत्कृष्ट ऍक्टर yes, yes. बरोबर काम करणं इज अ फीस्ट येस ही इज सो कॉन्टेंट आणि त्याच्याबरोबर खूप पीसफुल वाटत बोलल्यावर बिकॉज ही इज व्हेरी प्लेझंट तो समोरच्याला खूप आनंद देऊन जातो आणि जेन्युनली mm. लोकांची काळजी करतो हे मी त्याच्याकडून म्हणजे तो खूप मोठा स्वामी भक्त आहे आणि ते सुद्धा कुठेतरी त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रिफ्लेक्ट करत एक्झॅक्टली exactly. आणि तुम्हाला सुद्धा ते समाधान मिळतं त्याच्याशी बोलल्यावर ते एक बोल खूप छान गोष्ट आम्ही कनेक्ट झालो बिकॉज मी सोलापूरची आणि तो नेहमी सोलापूरला येतो स्वामींसाठी सोलापूर तो, स्वामी सो लोकांशी कसं बिहेव करायचंय किंवा कसे संबंध राखले पाहिजेत सगळ्यांशी हे मी त्याच्याकडून खूप शिक म्हणजे तो थकत नाही तो कितीही लोक त्याला भेटायला येऊ देत त्याची एनर्जी एनर्जींट अरे बापरे सगळे बाकीचे पेशन्स लूज करतात खूप लोक भेटायला आले की तुम्हाला कळत नाही बट टिल दी एंड हिल मेक शुअर की सगळ्यांना त्याने विचारलेलं आहे कोणी आलंय की त्यांना काहीतरी खाऊ घातलंय पटकन कोणाला तरी पाठवून कॉफी आणली आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या शिकून बघूनच येतात प्रोड्युसर झालाय ना हो त्याचे खूप क्रेडिट आणि रोहिणीशोक कुठेच या लोकांना बघून वाटत नाही की यांनी खूप कामं केली आहे काही एक टक्का सुद्धा यांच्या डोक्यात हवा नाही इतकी साधी माणसं की रोहिणी त्यांची ता बाग भाज्या आलेल्या mm -hmm. <laughs> फुलं ह्यात mm -hmm. तर इतका इंटरेस्ट mm -hmm. आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलताना अरे रोहिणी हटगणी बोलतायत कुठेही त्या भासू देत नाहीत कि त्या कोणीतरी एक्सेप्शनल आहेत <laughs> ज्या किती त्या आहेत किती एक्सेप्शनल आहेत <laughs> मॅम शाहरुख खानने त्यांचं नाव घेतलंय हो त्याच्या इंटरव्ह्यूज mm -hmm. मध्ये की ही लंट फ्रॉम हर म्हणून शी शी इज इज ग्रेट आणि द सेम अ पर्सन की सेट वरती येताना आज आळू आला माझ्या झाडाला तर मी आळूच्या वड्या करून मग सगळ्यांना खाऊ घालतील मला इतकं ते अप्रूप आहे त्यांच्याबद्दल इवन गिरीशोक इतके हसवतात ते सगळ्यांना म्हणजे ते असल्यावरती मी तरी की गिरीश ओकाच असावेत शूटसाठी mm -hmm. म्हणजे आय गेस मराठी कलाकार इन जनरल माज नसलेलाच आहे सगळे आपण इतके साधे आहोत की मे बी बिकॉज आपण एका मिडल क्लास फॅमिलीला सगळेजण खूप छोट्या छोट्या घरातून आलेले लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे की स्ट्रगल काय आहे किंवा परिस्थिती काय लोकांची hmm. किंवा रियालिटी काय किंवा कुठेतरी कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या ध्यानीमनी पण नसतं हा जरी आपली एखादी सिरियल किंवा एखादी फिल्म किंवा काही आपलं हिट गेलं तर असं युजली वाटू शकतं अभी तो मेरी निकल पडी ही भावनाच नसते आपल्यामध्ये नस नसते लोकांना बघितलंय अजिबात आपल्याला ते टच सुद्धा करत नाही म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन सुद्धा खूप होते ग पण जेव्हा म्हणजे ते शिखर गाठलं तरी सुद्धा कधीच असं वाटलं नाही अभि तो निकल पडे आता हे असेच दिवस राहणार आहेत उलट आप एखादी गोष्ट आपली हिट गेली किंवा एखादी कलाकृती हिट गेली तर दडपण येतं ग अरे बापरे आता हे मेंटेन करायला लागणार आहे त्याच्यापेक्षा मी होते तिथेच बरी होते आय नो येस असे गमतीशी आहोत आपण असं मला वाटतं कितीही मोठा कलाकार लिना ताई लीनाई बद्दल मी काय सांगतो की शी सो गुड त्या फायरच स्टेजवर पण किती सिंपल असावं कोणी किती सिंपल सो मराठी कलाकार मला मन मनापासूनच आपण सगळेच खूप आवडतो आणि <laughs> मी खूप लकी आहे की मी या लोकांमध्ये काम करते मला खूप जण विचारतात हिंदी का नाही करत तू हिंदी का नाही करत पण मला ना मराठी लोकांबरोबर काम करण्यात इतका छान कम्फर्ट झोन आहे आणि मला ही आपली माणसं वाटतात ही आपली फॅमिली वाटते मला म्हणजे माझं घर सोडून मुलांना सोडून जेव्हा मी सेटवरती सकाळी जाते सहा साडेसहा वाजता किंवा आठ वाजता तेव्हा मी कुठेतरी ते दुसरीकडे आले किंवा माझी फॅमिली सोडून मी काहीतरी अरे वेगळंच करायला आल्या हे फिलिंगच नसतं माझे डबे भरताना मी अरे स्मितासाठी काय घेऊन जाऊ शाश्वतीसाठी काय घेऊन yeah. जाऊ प्रतिमाताईना अरे हे आवडतं ते पॅक करायचं राहून गेलं हे जास्ती असतं डोक्यामध्ये सो आय थिंक आपली आपण घर सोडून जेव्हा सेटवर जातो ती आपली आणखी <laughs> hey एक मोठी एक्सटेंडेड फॅमिली असते हे मला एक गोष्ट तुम्ही सांगितली ही मला खटकते जेव्हा लोक विचारतात की तुम्ही आता हिंदीत काम कधी करणार ॲज इफ ते एक अल्टिमेट अल्टिमेट गोल आहे hmm. 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 की का hmm. hmm. पण hmm. म्हणजे हिंदी करणं म्हणजे तुम्ही अचीव्ह केलं आहे सगळं असं आहे का मग त्याच्यापुढे ऑलिवूड आहे तुम्ही म्हणजे हिंदीला जे काही प्राधान्य देतात की छान आहे हिंदीसुद्धा चांगलंच आहे बट ॲट द सेम टाईम त्याला अल्टिमेट गोल समजू नका इव्हन लोकांना वाटतं की हिंदी प्रोजेक्ट केला म्हणजे खूप केली अनफॉर्च्युनेटली वाटतं लोकांना पण मला असं वाटतं की मी उठून मला जिथे जावंसं वाटेल कामाला आणि दिवसभर मी जिथे रमेन ते माझं अल्टिमेट गोल आणि आता ते हळूहळू चेंज होत आहे लोकांना जर त्यात स्टोरी नसेल तर मग ती कुठल्याही भाषेची मूवी असू दे ती पडते तर तुम्ही कॉन्टेंट नाही दिला लोकांना आता भाषेचा जो इम्पॉर्टन्स होता की हिंदीतलीच हिट होईल वगैरे असं काही राहिलेलं नाही आहे अँड आय एम हॅपी अबाउट इट बिकॉज रिजनल लँग्वेजेस आता साऊथ किती प्रोग्रेस करत आहे त्यांच्या आय थिंक सगळे हिंदी ऍक्टर्स पण साऊथ इंडस्ट्रीकडे वळत आहेत रिजनल uh, गोष्टी वर यायला लागल्यात लोकांना आता काही फरक नाही पडत जर तुम्ही डबिंग करून इतर भाषांमधलं कोरियन ड्रामा किती बघतात आपल्याकडे सो आता ते भाषेचं जे बॅरियर हळूहळू पुसत चाललेलं आहे मोर इम्पॉर्टंट बरोबर अगदी खरं खरं बोललीस तू भाग्यश्री असं म्हटलं जातं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक ॲक्टर ॲक्ट्रेसला एखादा गॉडफादरची गरज असते हे तुला कितपत पटतं आहे किंवा तुझ्या आयुष्यात असा एखादा गॉडफादर होता का की आहे का ॲज uh, आय झॅड माझ्यासाठी इतकं दूरचं होतं की इवन विचार करणं की आपण ॲक्टर होऊ शकतो <laughs> हे इम्पॉसिबल होतं किंवा अनरिचेबल होतं पण करते मी ॲक्टिंग मी म्हणू म्हणणार नाही की मी खूप मोठ्या लेवलवर गेलीय बट uh, चालू आहे म्हणजे आय एम अर्निंग थ्रू इट uh, सो so, नाही गॉडफादरची मला कोणी मिळालाही नाही असं कोणीच नव्हतं जे मला बोट धरून ये तुला आपण काहीतरी करू असं कोणीच नव्हतं चक्क जो कुठला प्रोजेक्ट मिळालाय म्हणजे आता काही एक्सपिरियन्स असून सुद्धा बॉस माझी लाडाची मला ऑडिशन सो असं कोणी नाही की अरे तुम्ही या आपण करूया असं कधीच झालं नाही आणि जर सपोज ओळखीने सांगितलं जरी की एकदा यांना कॉन्टॅक्ट कर बघ त्यांच्याकडे काही प्रोजेक्ट आहे का सो so, ते वर काही ना नाही झालेलं आहे माझ्या hmm. आयुष्यात म्हणजे फॉर मी मेहनत केली ते मिळालंच नाही मला आय हॅपी मी प्युअरली माझ्या टॅलेंटवर जे काही मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे आणि जर कुणाच्या ओळखीने मिळालं जरी पण टॅलेंट नसेल तर आय गेस ते पुढे वर्क होऊ शकत बरोबर कारण लोकांना आता लोक खूप चूजी झालेत त्यांना लगेच कळतं की कोण टॅलेंटेड आहे कोण नाही ओके हो ह्याला जमत हिला जमत नाही आहे नाही सो कम्प्लिटली आय एम आय हॅव अ डिफरंट ओपिनियन की नाही गॉडफादरमुळे काही घडतं किंवा गॉडफादर असल्यावरच तुम्ही इंडस्ट्रीत येऊ शकता असं अजिबात नाही आत्ता hmm. <laughs> तुझी दुसरी सिरियल चालू आहे आणि तू दोन सिनेमे सुद्धा केलेस पण तू नाटक नाही कधी केलं आहेस इच्छा आहे करणार आहेस पुढे इच्छा खूप आहे hmm. खूप आहे जेव्हा मी इतर नाटकांना जाते आणि लोकांचा जो प्रतिसाद असतो hmm. लाईव्ह प्रतिसाद तुम्ही एक वाक्य बोललात आणि hmm. मला गुसबम्स येतात पावती मिळते आपल्याला <laughs> येतात आणि मी प्रत्येक वेळेला विचार करते मला हे करायचंय hmm. आणि करेन मी एक दिवस आहे आय एम शुअर आता पहिला प्रोजेक्ट संपल्यावर लगेच लॉकडाऊन झालं hmm. आणि मग मी फिल्म केली आणखी एक फिल्म केली सो आय गेस असा कुठेच मध्ये मोठा वेळ नाही मिळाला जिथे मी नाटकासाठी अप्रोच होईन किंवा hmm. आणि लगेच मग मी ही दुसरी सीट केली सो आय थिंक पण आता आय एम शुअर की मी परस्यू करेन hmm. रोज तेच मागत राहीन की मला एक खूप सुंदर नाटक करायचंय करशील नक्की करशील मागेशी आम्हाला कांदे पोहे जेवढे बघायला आवडतात तेवढे तुला करायला आवडतात का <laughs> तुला माहिती मी कशाबद्दल बोल सो कांदे पोहे काय रिस्पॉन्स दिलाय लोकांनी आणि आमच्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होत मी लिना ताई uh, सारंग <laughs> पॉला अनुषा uh, त्यांनी फक्त आम्हाला तीन एपिसोड साठी आम्ही कांदे पोहे करणार होतो <laughs> की एक स्पॉन्सरशिप होती आणि आम्हाला ते अप्रूच झाले की असा एक एक दहा दहा मिनिटांचा एक एपिसोड असेल पण बिकॉज इट वर्क सो मच आम्ही ते कंटिन्यू केलं आणि आता त्याची सिरीज झाली वी सो हॅपी की लोकांना इतकं आवडतं आणि ऑफकोर्स मला खूप मजा येते सडेतोड उत्तर द्यायला कुणाला नाही आवडत आणि जी काही माय लेकीची त्याच्यात त्यांनी सुंदर असं त्यांचं रिलेशन दाखवलेलं आहे त्या ही कमाल आहेत कॅरेक्टर्स hmm. म्हणून hmm. आणि आम्ही दोघी खूप एन्जॉय करतोय करताना आमचं वेगळं स्वतंत्र जग चालू असतं त्या शूटच्या वा आय हर आय लव्ह लीना भागवत शी इज सो टॅलेंटेड शिकायला सुद्धा खूप मिळत असेल आणि त्यांचं लिखाणच इन जनरल बाडीपणी एक खूप सुंदर स्टँडर्ड सेट केलंय <laughs> <रहे> की <laughs> खूप इंटेलिजंट लिखाण असतं त्यांचं खूप hmm. रिसर्च केलेलं असतो त्यांनी प्रत्येक आम्ही जे शहर घेतो त्याच्या मागे इतका रिसर्च असतो त्यांचा प्रत्येक त्यांच्या डायलॉग मध्ये सुद्धा wow. तो जो मुलगा uh, किंवा मुलाचा uh, बाबा hmm. जे काही त्यांचं कास्टिंग सुद्धा असतं इतकं विचारपूर्वक असतं की ऑथेंटिक वाटलं पाहिजे आणि त्या शहराला आनंद झाला पाहिजे त्यांचे मुद्दे ऐकताना सो दॅट इज आर मेन गोल आणि ते तसंच झालं सो वी आर व्हेरी हॅपी मस्त <laughs> <laughs> मस्त बरं मला सांग असं आम्ही ऐकलं आहे की तुला प्राणी खूप आवडतात आणि तुझ्याकडे खूप मांजरीसुद्धा आहेत ना yes. <laughs> 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 हो मी प्राणी प्रेमी आहे म्हणून मी नॉनव्हेज खात नाही मला खूपच दया येते त्यांच्यावर आणि असं वाटतं की आपण डिझर्व करत नाही आपण ह्युमन्स खूपच वाईट आहोत अर्थवर आणि <laughs> <laughs> इतके सुंदर जीव आपण आपल्या आयुष्यात डिझर्व करत नाही माझी तुझ्याकडे आहेत घरी मांजरी येस माझ्याकडे तीन मांजर आहेत मांजरी आहेत तिन्ही मुली आहेत वागत नाहीत मुलींसारख्या <laughs> दोन बोकेच असल्यासारखे शूटिंगला गेल्यानंतर कोण बघतो त्यांच्याकडे एकटी राहतात ती हो बारा तास ती घरी एकटी राहतात पण ती तिघ असल्यामुळे इतका धुमाकूळ घालतात दिवसभर कि मी घरी आल्यावर सगळं घर असता व्यस्त चल हो इतकी खेळतात ती खूप खेळतात छोड आणि म्हणजे आता ती दीड वर्षाची होत आहेत आणि आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं जेव्हा त्यांचं ऑपरेशन झालं की अ ऑपरेशन झाल्यावर जरा ती शांत होतात झोपतात खूप पण असं आमच्या मांजरांबरोबर झालेला पण ती इतकी खेळतात रात्री सुद्धा म्याव 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 कंटिन्युअसली सो so, uh, खूप आनंदही होतो त्यांना म्हणजे डॉग्स असल्यासारखेच आहेत मी घरी आलं की सगळे येतात जे काही म्हणतात मांजरांबद्दल की एकटी एकटी राहतात तुम्ही आलात तरी तुमच्याकडे बघणार पण असं अजिबात माझ्या मंत्र्यांबरोबर नाहीये त्यांना खरोखर खूप आनंद होतो मी घरी आल्यावर सो मला पण कधी मी घरी टाइम स्पेंड करू होत सो ह्या तिघांना सुद्धा मी अगदी दोन दिवसांची असल्यापासून हो अच्छा त्यांचे जे उघडले होते म्हणजे तू विकत घेतल्यास की तू अडॉप्ट केल्यास यांची आई जी होती सोलापुरात ती आमच्याकडे रोज संध्याकाळी दूध प्यायला यायची दॅट सेट तेवढाच काय ते होत का ती राहायची वगैरे नाही बाहेरचीच होती पण दूध प्यायला यायची आणि जायची स्ट्रे काय ती आम्ही तिला मोनालिसा म्हणायचो आईची ती फार लाडाची होती संध्याकाळी आली की आई थांबलेलीच असायची दूध आणि मोनालिसा तेव्हा माहिती होत ती आहे आणि पोट कमी झालेलंही दिसला आम्हाला म्हणजे आता झालं असणार बाळ पण आम्हाला माहिती नव्हतं कुठे बाळ दिली तिने so, आली दूध पिऊन गेली मग दोन दिवस आली नाही त्यानंतर बाबांनी येऊन सांगितलं की मागे ती मेली आहे आपल्या घराच्या मागे तिला कुत्र्याने मारलं होतं सो लिटरली दोन दिवस म्हणजे जस्ट तिने बाळ दिलं पिल्ल झाली होती तिला आणि दोन दिवसांनी ती गेली मी कळल्या क्षणी शोधत फिरले सगळ्या कॉलनी मध्ये कि कोणाकडे आहेत का ती पिल्ल बिकॉज मला इतकं सहन नाही झालं की ओके मोनालिसा गेली पण आता तिची पिल्ल काय मग पिल्ल कुठे असणार आणि मला ती सापडली तिघ त्यांना तन, एका कोपऱ्यात कुठेतरी बॉक्स मध्ये ती होती ती घे त्यांना घेतलं आणलं घरी नाळ पण तशीच होती इतकी लहान होती मला कळेच ना कसं वाढवायचं बिकॉज जनरली अशी मरतात ह्याच्या आधी पण आमच्याकडे खूप मांजर होती आणि मी खूप जाताना बघितलेलं आहे मरताना बघितलेलं आहे पण वाढवायचं कसं आणि त्यांची खूप मोठी प्रोसेस आहे प्रॉपर बाळणतीण होते मी तेव्हा रात्री मी अलार्म्स लावून तीन तीन तासांनी आहे बिकॉज त्यांच्या वीक्सनुसार असतं की फर्स्ट वीकला एवढ्या एवढ्या तासांनी त्यांना दूध दिलं पाहिजे मग मी त्याच दिवशी मला सगळ्या गोष्टी मिळाल्या देखील म्हणजे एक त्यांची बॉटल सिपर त्यांची जी पावडर दूध असतं त्याच्यात क्वांटिटी लिहिलेली असते की ती पाणी घालायचं वगैरे वगैरे सो हे सगळं मी यूट्यूबवर किटन लेडी म्हणून एक आहे सो तिचे व्हिडिओज बघून मला कळलं की यांना मी वाढवू शकते पण मला इतकं ते दडपण यायचं की मी एका रूममध्ये त्यांना ठेवलं होतं आणि दरवेळेला मी जायचं आणि माझं हार्टबीट वाढायचं बिकॉज आय डिंट नो की ह्याच्यातलं कुठलं गेलं असेल कुठलं असेल आणि जेव्हा ती सगळी म्याव करायला लागायची माझा जे भांड्यात पडायचा ओके तिघही आहेत अजूनही आहेत मला म्हणजे मी रिलेट करू शकते या फिलिंगला आई गो दे आर ऍक्च्युली माय किड्स म्हणजे जेव्हा पेटोनर्स म्हणतात ही आमची बाळ आहेत बाळ पण ही लिटरली माझी बाळ आहेत बिकॉज मी त्यांना वाढवलंय ते मलाच आई मानतात सो hmm. so, खूपच मी कनेक्टेड आहे त्या तिघांची मग मी त्यांना सोलापूरहून इकडे घेऊन आले आता केवढी मोठी मोठी दगुर्डी झाली <laughs> wow. uh, आहेत मला भेटायला आवडेल त्यांना प्लीज yeah. या घरी प्लीज सो भाग्यशी मला खूप बरं वाटलं तुला भेटून आणि खूप छान गप्पा झाल्या सेम युअर खूप छान वाटलं मला तुम्ही खूपच ओपन अप करता समोरच्या हो <laughs> आणि <laughs> खूप आपुलकीने प्रश्न विचारता सो थँक्यू 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 आणि मला असं वाटतं की आपण इतर कुठल्या ठिकाणी भेटलो नाही आणि फुलवाच्या तिच्या ह्या डान्स स्टुडिओमध्ये भेटलो हे मला असं वाट वाटतंय की आणखीन छान झालं कारण खरंच इथे ना गप्पा खूप छान रंगता तिथे एक छान पॉझिटिव्ह वाईब आहे ना या स्टुडिओला आपल्या एक प्रेक्षक आहेत दिलके करीबच्या संजीविनीताई म्हणून आणि संजीवनीताई तुमचे सगळे कमेंट्स आम्ही वाचतो आणि त्यांनी फुलवाचा स्टुडिओ रेंट केला होता त्यांच्या मुलाच्या एका फंक्शनसाठी आणि त्याचे फोटोसुद्धा खूप सुंदर आहेत आणि खूप छान पॉझिटिव्ह स्टुडिओ आहे मला माहिती आहे तुम्हाला का आवडलं असेल कारण आम्हालासुद्धा फुलवाचा स्टुडिओ खूप आवडतो बरं तुम्हाला कुणाला रेंट आउट करायचा असेल हा स्टुडिओ तर डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये फुलवाचा नंबर दिलेला असतो uh, इतर काही uh, फुलवाच्या स्टुडिओचे नंबर्स दिलेले असतात सो so डेफिनेटली कॉल करा आणि खूप छान सुंदर स्टुडिओ आहे खूप प्रसन्न वाटला मला एंटर कर खरंच आहे खरंच येऊ सो आता मी रजा घेते तुझी येस yes. सुद्धा खूप लांब जायचं आहे मी <laughs> <laughs> तर जवळच राहते पण खरंच खूप बरं वाटलं आणि आपण पुन्हा एकदा भेटूच या एकत्र तुझ्याबरोबर मला काम सुद्धा करायचं आहे करूया कारण <laughs> खूप कामाबद्दल ऐकलंय तुझ्या आता पुन्हा एकदा काम करूया डेफिनेटली आणि तुम्ही सगळेजण पाहत राहा करीब,